नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, काही लोक असे असतात की जे आयुष्यभर कष्ट करतात, खूप परिश्रम करतात, मेहनत करतात, अगदी आकाश पाताळ एकत्र करतात, तरी सुद्धा ते श्रीमंत होत नाहीत आणि त्यांच्या घरामध्ये पैसा येत नाही आणि पैसा आलाच तर फार काळ टिकत नाही। चला तर पाहूया अशा 5 व्यक्ती कोण आहेत की त्यांच्याकडे पैसा टिकत नाही। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रात असा उल्लेख आहे की या 5 व्यक्तींनी कितीही कष्ट करू द्या, ते कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत। त्यामधील पहिली व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती मळकट कपडे घालते। होय मित्रांनो, जी व्यक्ती नेहमी मळकट कपडे घालते त्या व्यक्तीच्या घरी माता लक्ष्मी स्थिर राहत नाही। जर आपला व्यवसायच असेल तर परिश्रम व कष्ट हे ईश्वराचे स्वरूप आहेत आणि कष्ट करताना जर तुमचे कपडे घाण झाले तर ती गोष्ट मान्य आहे, मात्र कष्टाची कामे न करता सुद्धा काही लोक मळकट कपडे घालतात, हे त्यांच्या आयुष्यात कधी श्रीमंत होत नाहीत। दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तींची वाणी कठोर आहे, नेहमी अपशब्द बाहेर पडतात, दुसऱ्याचे मन सतत दुखावत असतात, त्यांच्या तोंडात नेहमी शिव्या असतात, शाप असतात, दुसऱ्यांच्या बद्दल मनात वाईट भावना असते, अशा कठोर वाणीच्या मनुष्य सुद्धा कधीच श्रीमंत होऊ शकत नाही आणि नशिबाने त्याच्याकडे पैसा आला तर तो फार काळ टिकत नाही। तिसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती सूर्यदयासमयी झोपलेली असते। मित्रांनो, सूर्योदय याचा अर्थ सूर्य उगवणे। त्यावेळी एखादा माणूस जर झोपलेला असेल, मित्रांनो आपण नेहमी सूर्योदयापूर्वी उठावे असे हिंदू धर्मशास्त्र मानते, मात्र तुम्हाला पहाटे शक्य नसेल तर दिवस उगवण्यापूर्वी झोपेतून उठावे। जी व्यक्ती सूर्योदयानंतर उठते तो कधीच आयुष्यात श्रीमंत होऊ शकत नाही। जी गोष्ट सूर्योदयाची तीच गोष्ट सूर्यास्ताची सुद्धा आहे। सूर्यास्तासमयी जी व्यक्ती झोपलेली असेल त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही। माता लक्ष्मीची आपल्या घरातील आगमनाची वेळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त होय। या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। या दोन वेळा अत्यंत प्रसन्न असतात म्हणून माता लक्ष्मी या दोन वेळेला आपल्या घरामध्ये प्रवेश करते। मित्रांनो, या दोन वेळेला केलेले कार्य नेहमी सफल होत असते, म्हणून या दोन वेळा आपण झोपण्यासाठी कायमस्वरूपी टाळाव्याच। चौथी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती पाय न धुता झोपतात, अस्वच्छ पायांनी झोपतात, अशा व्यक्तींच्या घरामध्ये रोगराई वाढत जाते, आजार वाढतात, त्यामुळे त्यांचा भरपूर पैसा धन हे आरोग्यासाठीच खर्च करावे लागते, आजारपणासाठी खर्च करावे लागते। आपल्या घरामध्ये स्वच्छता फारच महत्वाची असते आणि ज्या ज्या घरात स्वच्छता असते तेथे लक्ष्मी सदैव संचार करीत असते। हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती पाय न धुता झोपतात त्या घरामध्ये आजारपण वारंवार येते। या बाबतीत आणखी एक चूक अशी की जे लोक ओल्या पायाने झोपतात त्यांच्या आयुष्यात सुद्धा त्यांचं नशीब त्यांना कधीच साथ देत नाही। मित्रांनो, अनेक जण या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत, मात्र या गोष्टी सत्य आहेत, आपण अनुभव घेऊन याचा पडताळा घेऊ शकता। पाचवी आणि महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे अनेक लोक ही महत्वाची चूक करतात की डोक्याला लावलेले व शिल्लक हाताला राहिलेले तेल हे इतर अवयवांना लावतात, हात असेल पाय असेल हातापायावर चोळतात किंवा लावतात। या व्यक्तीच्या जीवनात मात्र लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही। आपल्यापैकी बरेच जण डोक्याला तेल लावतात व उरलेले तेल हातापायाला लावतात, अशा लोकांच्या जीवनात माता लक्ष्मीचे स्थान कधीच निर्माण करू शकत नाही किंवा माता लक्ष्मी अशा लोकांच्या जीवनात कधीच स्थान निर्माण करत नाही। आणखी एक गोष्ट म्हणजे जे लोक चालता चालता त्यांच्या नखांनी गवत तोडतात किंवा बसल्या ठिकाणी जमीन आपल्या हाताने उकरतात त्या व्यक्तींच्या जीवनात सुद्धा पैसा कधीच टिकत नाही। मित्रांनो, या गोष्टीवर विश्वास लवकर बसत नाही, मात्र या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या गोष्टी आपल्यासाठी सांगितलेल्या आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।